आपल्या सर्वांना माहीतच आहे, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एलिझाबेथ या 1952 मध्ये ब्रिटनच्या महाराणी झाल्या होत्या. त्यांचे वडील राजे जॉर्ज षष्ठम यांच्या मृत्यूमुळे त्यांना अवघ्या 25व्या वर्षी राज्यकारभार हाती घ्यावा लागला होता. त्या केवळ ब्रिटनच नव्हे तर जगातील 19 देशांच्या महाराणी होत्या. जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या या महाराणीने आपल्या मागे अल्पावधी रुपयांची संपत्ती सोडली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या एकूण संपत्तीविषयी वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. फॉर्च्यूनच्या दाव्यानुसार महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या मागे $500 संपत्ती सोडली आहे. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनल्यानंतर वारसा हक्काने मिळणार आहे. महाराणींना एवढी संपत्ती कुठून मिळत होती तर ब्रिटनच्या शाही घराण्याला करदात्यांकडून मोठी आर्थिक रसद मिळते, ज्याला सॉवरेट ग्रँट असं म्हणलं जातं. या ग्रँटची सुरुवात किंग जॉर्ज तृतीय यांच्या काळात सुरू झाली होती. त्यांनी संसदेत एक करार मंजूर केला होता. त्यानुसार स्वतःच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना कर मिळण्यासाठी त्यांनी तजवीज करून ठेवली होती. या संपत्तीचा वापर त्यांचा प्रवास, संपत्तीच्या देखभालीसाठी लागणारा खर्च, पॅलेसची दुरुस्ती यांसाठी वापरण्यात येत होता. तर ही होती महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या संपत्तीविषयीची थोडक्यात माहिती. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.